पाहूया दिवसभरातील ठळक घडामोडी. अयोध्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय. वादग्रस्त जागा हिंदूंना तर मुस्लिमांना अयोध्येतच पर्यायी 5 एकर जागा देण्याचा न्यायालयाचा निर्णय. न्यायालयाच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो पण आम्ही समाधानी नाही. सुन्नी वक्फ बोर्डाकडून प्रतिक्रिया तर फेरविचार याचिकेवर सल्ला घेणार असल्याचीही माहिती. अयोध्या प्रकरणाच्या निर्णयाचे सर्वपक्षीय नेत्यांकडून स्वागत. देशात शांतता आणि सौहार्दतेचे वातावरण ठेवण्याचे सर्वांकडून आवाहन. देशात सध्या राम किंवा रहीम भक्तीची नाही तर राम भक्तीची वेळ आहे. अयोध्या निकालावर पंतप्रधान नरेंद्र मोदींची पहिली प्रतिक्रिया. भाजपसाठी मंदिरावरून राजकारण करण्याचे दरवाजे बंद झाले. अयोध्या प्रकरणाच्या निकालानंतर काँग्रेसने केली भाजपवर टीका. राम मंदिराच्या प्रदक्षिणा क्षेत्राबाहेरील मशिदीला जागा द्यावी. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने अयोध्या निकालानंतर केली मागणी. कलम 370 रद्द केल्याचा शीख समुदायाला फायदा होणार. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला विश्वास व्यक्त. पंजाबमध्ये करतारपूर कॉरिडॉरच्या चेकपोस्टचे मोदींच्या हस्ते उद्घाटन. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय ऐकायला आज बाळासाहेब ठाकरे हवे होते. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिली अयोध्या निकालावर पहिली प्रतिक्रिया. पंढरपूरमध्ये वारीसाठी आलेल्या 32 वारकऱ्यांना विषबाधा. वारकऱ्यांना देण्यात आलेल्या भगरीतून झाली विषबाधा तर भगर आणि पाण्याचे नमुने तपासासाठी पाठवले. आपण एक होतो आणि एकच राहू. बॉलिवूडकरांचे अयोध्या निकालानंतर देशवासियांना आवाहन. आणखी अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्याशी कनेक्टेड रहा फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम आणि यूट्यूबवर.